कोलकातासह आर्जीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल बंगालमधल्या नामवंत सरकारी हॉस्पिटल्सपैकी एक. पण सध्या महिला डॉक्टरच्या हत्या प्रकरणावरून या हॉस्पिटलच्या कारभारावर अनेक आरोप होत आहेत. तसंच सोशल मीडियावर या हॉस्पिटलशी संबंधित अनेक जुन्या घटनांचीही चर्चा होते. यामध्ये एका 23 वर्ष जुन्या आणि आजवर न उलगडलेल्या केसबद्दलही अनेक खुलासे आता समोर येत आहेत. ते प्रकरण आहे आर्जीकर मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी सौमित्र बिस्वासच्या मृत्यूचं. 2001 घडलेलं हे प्रकरण अनेक कारणांमुळे गाजलं. या प्रकरणात पश्चिम बंगालच्या बड्या नेत्यांवरही संशय व्यक्त करण्यात आला. सौमित्र बिस्वासनं स्वतःला संपवल्याचं सांगून स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची फाईल बंद केली होती. पण सौमित्रच्या घरच्यांनी, त्याच्या मित्रांनी आणि आर्जीकरच्या विद्यार्थ्यांनी सौमित्रच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला. त्यामुळे या केसला वेगळं वळण मिळालं. जी केस एका विद्यार्थ्याच्या मृत्यूनं सुरू झाली होती, त्याचा शेवट देहविक्रीचा व्यवसाय अश्लील व्हिडिओजच्या एका मोठ्या रॅकेटपर्यंत येऊन पोहोचला. 23 वर्षाआधी देशभरात गाजलेलं आर्जीकर मेडिकल कॉलेजमध्ये घडलेलं सौमित्र बिस्वास प्रकरण नक्की होतं काय? सौमित्रच्या मृत्यूबद्दल नेमके कोणते दावे करण्यात आले आणि तपासात नक्की काय काय समोर आलं? या प्रश्नांची उत्तरं देणारी ही स्टोरी. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. कोलकाताच्या आर्जीकर सरकारी हॉस्पिटलमध्ये संपूर्ण पश्चिम बंगालमधले पेशंट्स उपचार घेण्यासाठी येतात. मेडिकल कॉलेज असल्यामुळं राज्याच्या कानाकोपऱ्यातले विद्यार्थी इथे वैद्यकीय शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी 3 मुलींची तर 4 मुलांची हॉस्टेल्स आहेत. मुलांच्या 4 हॉस्टेल्सपैकी 3 हॉस्टेल्स ही कॉलेज कॅम्पसच्या बाहेर आहेत. या 3 हॉस्टेल्सपैकी ललित मेमोरियल हॉस्टेलमध्ये सौमित्र बिस्वास राहत होता. आर्जीकर मेडिकल कॉलेजमध्ये तो 4थ्या वर्षात शिकत होता. पण 25 ऑगस्ट 2001 जेव्हा सौमित्रच्या मित्रांनी त्याच्या खोलीचं दार उघडलं तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. त्याच्या खोलीत सौमित्रचा मृतदेह होता आणि त्याच्याजवळ एक नायलॉनची पातळ दोरी होती. सौमित्रला त्या अवस्थेत बघून घाबरलेल्या त्याच्या मित्रांनी चितपूर पोलीस स्टेशनला ही बातमी कळवली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ज्या परिस्थितीत सौमित्रचा मृतदेह सापडला होता त्यावरून सौमित्रानं स्वतःला संपवलं असावं असं पोलिसांपासून सगळ्यांनाच वाटत होतं. तपासानंतर पोलिसांनीही सौमित्रच्या मृत्यूचं हेच कारण सांगितलं आणि या केसची फाईल बंद केली. पण सौमित्रच्या मृत्यूआधी घडलेल्या काही दिवसांच्या घटनाक्रमानं या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला. सौमित्रच्या घरच्यांचा त्याच्या मृत्यूच्या कारणावर विश्वास बसत नव्हता. सौमित्र अभ्यासात हुशार होता, त्याच्यावर कसलंही दडपण नव्हतं. इतकं टोकाचं पाऊल उचलावं असं त्याच्या आयुष्यात काहीच घडलं नव्हतं. त्यामुळं आपल्या मुलाची हत्या झाल्याचा संशय त्याच्या आईवडिलांनी व्यक्त केला. फक्त सौमित्रच्या घरचेच नाहीत तर सौमित्रचे मित्र आणि त्याच्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांचं सुद्धा हेच म्हणणं होतं. त्यामुळं सौमित्रच्या मृत्यूचं कारण शोधण्यासाठी आणि त्याला न्याय मिळवून देण्यासाठी या सगळ्यांनी कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली. आपल्या मुलाची हत्या झाली असून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी त्याच्या घरच्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. कोलकाता उच्च न्यायालयानं सुद्धा ही याचिका मंजूर करत या केसचा तपास CID सोपवण्याचे आदेश दिले. सौमित्र बिस्वास मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा एकदा ओपन झाली आणि या केसमधल्या धक्कादायक खुलाशांची मालिका सुरू झाली. सौमित्रच्या मृत्यूनंतर ललित मेमोरियल हॉस्टेलच्या अनेक विद्यार्थ्यांनी आर्जीकर मेडिकल कॉलेज प्रशासनाकडे एक अर्ज केला होता. सौमित्रानं स्वतःला संपवलं नसून कॉलेजमध्ये चाललेल्या एका अवैध प्रकरणाचा त्याला सुगावा लागला होता आणि त्यातून त्याला संपवण्यात आल्याचं या अर्जात विद्यार्थ्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे जेव्हा CIDनं सगळ्यात आधी हाच अँगल धरून तपासाला सुरुवात केली, विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या माहितीवरून आर्जीकरमधल्या अवैध कामांची धक्कादायक माहिती समोर यायला सुरुवात झाली. या कॉलेजमध्ये खूप मोठं रॅकेट काम करत होतं. अश्लील व्हिडिओ बनवणं आणि देहविक्रीचा व्यवसाय या रॅकेटच्या माध्यमातून चालत असल्याचं सौमित्रच्या मित्रांनी CIDला सांगितलं. कॉलेजमधल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे फोटो नग्न मॉडेलच्या चेहऱ्याला लावून त्या फोटोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ब्लॅकमेल करण्याचं काम या रॅकेटकडून केलं जायचं. आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी आणि रविवारी कॉलेजच्या रूम नंबर 15 अश्लील व्हिडिओचं शूटिंग केलं जायचं. त्यासाठी देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांना बोलावलं जायचं. पण कधी कधी त्यांची विकृती शिगेला पोहोचायची. जेव्हा देहविक्री करणाऱ्या महिला मिळायच्या नाहीत तेव्हा हे लोक हॉस्पिटलच्या शवागारातील महिला मृतदेहांचा वापर अश्लील व्हिडिओ बनवण्यासाठी करायचे. त्या मृतदेहांचे व्हिडिओ आणि फोटो काढून कॉलेजमधल्या ज्युनियर महिला डॉक्टर्सचे चेहरे त्या फोटोंवर लावले जायचे. हा प्रकार कॉलेजच्या जवळपास सगळ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे. पण याविरुद्ध कोणी बोलत नाही आणि बोलू सुद्धा शकत नाही, कारण या सगळ्यात खूप मोठ्या लोकांचा तसेच कॉलेजच्या कमिटीतल्या लोकांचाही हात असल्याचं विद्यार्थ्यांनी CIDला सांगितलं. पण या सगळ्यात सौमित्रचा संबंध काय? तो या रॅकेटच्या रडारवर कसा आला?
या प्रश्नाचं उत्तर सौमित्रच्या मृत्यूपूर्वी घडलेल्या एका घटनेतून समोर आलं. चौथ्या वर्षात शिकणारा सौमित्र हुशार आणि अभ्यासू होता. त्यालाही आरजी करमधल्या या गैरप्रकारांची कल्पना होती, पण त्यानं त्याकडं लक्ष दिलं नाही. पण एकदा रॅकेट चालवणाऱ्या मुलांनी सौमित्रच्याच एका रूममेटचा अश्लील फोटो तयार केला आणि त्या माध्यमातून ते त्याचा छळ करायला लागले. तेव्हा सौमित्रला या सगळ्या प्रकाराची चीड आली. त्यानं हे रॅकेट चालवणाऱ्या मुलांना जाऊन सुनावलं आणि यामुळं हे प्रकरण आणखीनच चिघळलं. हे रॅकेट चालवणाऱ्या मुलांनी सौमित्रला धडा शिकवायचं ठरवलं. हे रॅकेट चालवणाऱ्या मुलांनी काही दिवसांनी सौमित्रच्या एका मैत्रिणीचा असाच एक अश्लील फोटो तयार केला आणि तो कॉलेजमध्ये पसरवला. हे कळल्यावर सौमित्रचा पारा आणखीनच चढला. सौमित्रनं त्या मुलांशी हुज्जत घातली. काही मित्रांच्या म्हणण्यानुसार त्या दिवशी सौमित्र आणि त्या मुलांमध्ये खूप मोठं भांडण झालं होतं. तेव्हा हे काम थांबवलं नाही तर मी पोलिसात तक्रार करून हे प्रकरण उघडकीस आणेन, अशी धमकी सौमित्रनं त्या रॅकेटमधल्या मुलांना दिली होती. आणि हीच धमकी सौमित्रच्या जीवावर बेतली आणि त्यानंतर काही दिवसांतच सौमित्रचा मृत्यू झाला अशी माहिती विद्यार्थ्यांनी CID दिली. सौमित्रसोबत नक्कीच घातपात झालाय, त्याची हत्या झाल्याचा आरोप विद्यार्थी आणि त्याच्या घरच्यांकडून करण्यात आला. यानंतर CID या माहितीच्या आधारे तपासाची सूत्र हलवली, पण सौमित्रची हत्या झालीय हे सांगणारा कोणताही ठोस पुरावा त्यांच्या हाती लागत नव्हता. सौमित्रच्या कॉल रेकॉर्ड्सवरून जिच्याशी त्याचं आदल्या दिवशी बोलणं झालं होतं त्या औरोमिता दासलाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. तेव्हा औरोमितानं सांगितलं की सौमित्रनं तिला या सगळ्या रॅकेटबद्दल आदल्या दिवशी सांगितलं होतं. त्यासोबतच आपण याविरुद्ध नक्कीच आवाज उठवणार, या सगळ्यांना शिक्षा दिल्याशिवाय शांत बसणार नाही, हे सुद्धा तो वारंवार सांगत होता असं औरोमितानं सांगितलं. सौमित्रच्या हत्येनंतर कोलकाता पोलिसांना रूम नंबर 15 ट्रायपॉड, रिफ्लेक्टर आणि शूटिंगचं साहित्य सापडलं होतं. तरीही पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही असे आरोप झाले. सौमित्रच्या मृतदेहाजवळ असलेली नायलॉनची दोरीही पातळ आणि आखूड होती, त्यामुळे त्यानं स्वतःला संपवलं असावं अशीही शक्यता कमीच होती. पण पोलिसांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही असे आरोप करण्यात आले. नंतर CID कॉलेजची कार्यकारिणी आणि तत्कालीन बड्या नेत्यांची चौकशीही केली, पण सौमित्र बिस्वासची हत्या झाली याचा कोणताही सबळ पुरावा शेवटपर्यंत सापडला नाही आणि या मृत्यूचं गूढ आजपर्यंत उलगडलेलं नाही.